कोणत्याही पक्षाचा एखादा वरिष्ठ नेता जेव्हा बंडाईच्या भूमिकेत असतो त्यावेळेला त्याला मानणारा एक वर्ग आहे, त्यांनी केलेला त्याचा अनुभव एक कार्य असतो, आणि तो जेव्हा ह्या परिस्थितीमध्ये असतो त्यावेळेला नक्कीच त्याचे पडसाद उमटतात. त्याच पद्धतीने जेव्हा ह्या गोष्टी होत असतात तेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला वरती काय चाललंय, वरिष्ठ पातळीवरती कोणत्या गोष्टी चालल्या आहेत, तिकडे कोणत्या प्रकारचा विषय योग्य आहे अयोग्य आहे ह्या बाबतीत कल्पना नसते. आणि कार्यकर्ते हे अतिशय भावनिक असतात, आपल्या पक्षाशी अतिशय निष्ठावंत असतात. म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ते पडसाद उमटणार आणि त्याच पद्धतीचे पडसाद ते काही प्रमाणात उमटतात. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मी शिंदे समर्थक असे अनेक पोस्टर्स प्रचार पत्रामध्ये शैक्षणिक त्यांना पाठिंबा देताना दिसत आहे. तर ठाणे जिल्ह्यात त्यांच्या बंडानंतर काय परिणाम होऊ शकतो, की शिवसेना फुटेल, शिवसेनेमध्ये विखूट पडेल, किंवा शिवसेनेतली जे शिवसेनेचे घटक ते शिवसेनेसोबत राहतील, नेमकं काय वाटत नाही? कसं आहे, मी काल देखील अनेक माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की शिवसेना आणि शिवसेनेमधले प्रत्येक नेते किंवा कोणताही जनसामान्यमधला निघणारा एखादा नेता हा सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती घडलेला आहे, शिवसैनिकांमुळे घडलेला आहे. आणि हे मला काय नाविन्यांनी सांगण्याची गरज नाही, कारण की स्वतः एकनाथजी शिंदे यांनी अनेक निवडणुका लढवल्या आहेत, पक्षासाठी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि त्यांना देखील माहिती आहे या कार्यकर्त्याचं महत्व काय. मला असं वाटतं की जरी ह्या सगळ्या पद्धतीच्या समर्थनार्थ जर का हे बॅनर पोस्टरबाजी ह्या सगळ्या गोष्टी होत असतील, तरी काय एखाद्या नेत्याच्या जवळ किती अनेक लोक असतात, त्यांना मानणारा वर्ग असतो आणि त्या त्या पद्धतीने प्रत्येक कार्यकर्ता आपली भावना व्यक्त करत असतो, त्याच पद्धतीने ह्या गोष्टी होत असतील. पण शिवसेनेचा कार्यकर्ता हा सन्मान्य बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर आदरणीय दिगेसाहेब, गुरुवर्य आनंद दिगेसाहेब यांना प्रेरित होऊन इकडे काम करत असतो, त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या विचारांवरती त्यांच्याशी प्रेरणा घेऊन तो काम करतोय आज तयार आणि ह्यापुढे देखील करत. फूट पडेल की चळेल जिल्ह्यात जरी फूट पडले, मी तेच सांगितलं की काही म्हणजे अनेक नेत्यांचे अनेक समर्थक असतात, तसेच एकनाथजींचे देखील असतील. जर का सकाळपासून मी जे माध्यमातून बघतोय की त्यांचं म्हणणं मी शिवसेनेचंच आहे, मला असं वाटतं की त्यांचं आणि उद्धव साहेबांची कुठे ना कुठेतरी वरच्या लेवल वरच्या स्तरावरती बोलणं नक्कीच चालू असेल. पण आतापर्यंत तरी ते म्हणतात की मी शिवसेनेत आहे, शिवसेनेत असल्यामुळे किंवा ते आहेत असं सांगण्यामुळे मला असं वाटत नाही कुठेतरी बंडाचा विषय येईल. महिनाभरापूर्वी जे ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला वर्चस्व ठाणे जिल्ह्यावर होतं, त्यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेकडे दूर आली पक्षाची. महिनाभरापूर्वी धर्मवीर नावाचा एक चित्रपट आला जो आनंदींच्या जीवनावर आधारित, तर तो त्या चित्रपटाच्या माध्यमातून आताच्या घडामोडी घडत आहेत, त्याची ती आखणी तर नव्हती ना, अशी चर्चा सुरू आहे, तर त्याकडे तुम्ही बघा. मी त्यावेळेला देखील सांगितलं ज्यावेळेला हा धर्मवीर चित्रपट आला की दिगे साहेबांचं जीवन एवढं छोटं नव्हतं किंवा त्यांचं कार्य एवढं छोटं नव्हतं की एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून ते व्यक्त केलं जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे दिगे साहेबांच्या जवळ 3-4-5 जणच नव्हते, तर उभ्या महाराष्ट्रात असंख्य असे कार्यकर्ते आणि नेते होते, त्याचबरोबर सर्वसामान्यांमध्ये असे अनेक लोक होते जी साहेबांच्या अत्यंत जवळ होते. म्हणून ह्या पद्धतीने तो चित्रपट जो आणला गेला, मला असं वाटतं त्याच्या अनेक पैलू अजूनही यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जे तुम्ही मला विचारलं की हे प्लॅनिंग होतं का किंवा ह्या पद्धतीचं काय कुठची स्ट्रॅटेजी होती का, तर ही स्ट्रॅटेजी आणि ही प्लॅनिंग एकनाथजींनी तो पिक्चर आणलेला आहे, तो चित्रपट आणलेला आहे, तर मला असं वाटतं की त्यांना जास्त ह्या बाबतीत योग्य ती माहिती असेल. माझ्यापर्यंत तरी असं आहे की दिगे साहेबांवरती 21 वर्षानंतर हा चित्रपट आला आणि त्याचा आनंद उत्सव म्हणून सर्वांनी चालू. ठाणे जिल्ह्यात दिल्ली गेल्यानंतर एक स्टेट निर्माण होणार किंवा स्टेट निर्माण झाल्याची, तर त्याविषयी वेगवेगळे तर्क लढवले जातात की आता नेतृत्व कोणा प्रयत्न करतात, तर त्याकडे तुम्ही कसं पाहताय किंवा काही जण तुमच्या नावाचे? मी गेल्या 21 वर्षामध्ये दिलेसाहेब गेल्यावरती मी शिवसेनेमध्ये युवासेनेच्या अंतर्गत मी कार्यरत होतो ह्या ठाणे ग्रामीण भागामध्ये, म्हणजे ठाणे आणि पालघर. मी वयाच्या 38व्या वर्षी त्या पदाचा राजीनामा दिला, कारण की माझी इच्छा अशी होती की पाठच्या येणाऱ्या तरुणांनी ह्या युवासेनेमध्ये काम करावं. राहिली गोष्ट ती स्पेस कोण भरून काढेल का एकनाथ शिंदेच्या नंतर,
एकनाथ शिंदे हे मंत्री होते, अनेक वर्ष आमदार होते, जिल्हा प्रमुख होते, संपर्क प्रमुख होते, अनेक पदं त्यांनी भूषवलेली आहेत. आणि मी माझ्याकडे न टॉप होतो, न नगरसेवक होतो मी, ना आमदार, ना खासदार, न कोणत्या पद्धतीच्या कुठल्या प्रकारच्या पदावरती होतो. तर एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता जो मी मला स्वतःला समजतो, तो अशा ती स्पेस भरून काढेल का? तर मला असं वाटतं की ही स्पेस फिलिंग त्यावेळेला होते जेव्हा बरोबरीची लोक एकमेकांच्या समोर येतात. राहिली गोष्ट माझ्या बाबतीत, तर एक कार्यकर्ता म्हणून आणि दिगे साहेबांचा पुतण्या म्हणून नक्कीच मी संघटन एकत्र आणण्यासाठी किंवा माझ्या प्रति जे काही कर्तव्य असेल ते पूर्ण. या सगळ्या घडामोडी शिवसेना ठाणे जिल्ह्यात उभारी घेऊ शकेल का, आणि त्यासाठी पक्षाकडनं काय करतील? नाही, ठाणे जिल्हा असो किंवा उभा महाराष्ट्र असो, शिवसेना ही सदैव उभारी घेत आलेली. शिवसैनिक ह्याच्यापाठी कार्यरत असतात. शिवसैनिकांमध्ये एक दृढनिश्चय आणि एक वेगळ्या पद्धतीची निष्ठा सन्माननीय बाळासाहेब आणि दिगे साहेबांप्रती आहे. मला असं कुठेही वाटत नाही की शिवसेना कुठेतरी कमकुवत होईल. इलेक्शन होतील, पुढे जातील, कोण जिंकेल कोण हारेल पुढची गोष्ट आहे, पण जेव्हा संघटनात्मक कौशल्य आणि संघटनांनी येतं त्यावेळेला नक्कीच शिवसेना पुरेल.